तुम्हाला शोरूम मध्ये जाऊन पैसे तिकडे जमा करायचे का अर्ध्या पैशात भाईंकडे शोरूम कंडिशनच्या गाड्या घ्यायच्या? डिझेल पाहिजे डिझेल अवेलेबल आहे, पेट्रोल पाहिजे पेट्रोल अवेलेबल आहे, ऑटोमॅटिक पाहिजे ऑटोमॅटिक अवेलेबल आहे, सीएनजी पाहिजे सीएनजी अवेलेबल आहे. तेव्हा ते मला पेढे द्यायला आले, मी विचारलं शोरूम वगैरे कुठली, तर त्यांनी मला सांगितलं ही सेकंड हँड कार आहे. तर मी एकदम आश्चर्यचकित झालो होतो गाडीची पूर्ण कंडिशन वगैरे बघून. ओरिजिनल कार शोरूम आणि इथल्या गाड्यांमध्ये असलेल्या कंडिशन मधून असं वाटणारच नाही की तुम्ही सेकंड हँड गाड्यांच्या शोरूम मध्ये आले. मॅडम पण डॉक्टर आहेत, सरांच्या मिसेस, त्यांचं पण फीडबॅक घेणे गरजेचं आहे, कारण आपल्या घरातली मेन क्वीन कोण असतात. यांच्या सगळ्या गाड्या एकदम बेस्ट आहेत, बेस्ट क्वालिटीमध्ये आहेत आणि सगळ्या एकदम परफेक्ट कंडिशन मध्ये असतात. फक्त 14,000 चाललेली गाडी आहे, सिंगल ओनर आहे, MH14 मध्ये अवेलेबल आहे. डिझेल गाडी असून फक्त 21,000 चाललेली गाडी अवेलेबल आहे, चालली फक्त 23,000 किलोमीटर. ॲस्ट्रा मॉडेल आहे, विथ एअरबॅग ABSवाली गाडी आहे, 2021 गाडी आहे, फक्त 28,000 चाललेली CNG गाडी आहे, लक्षात ठेवा. गाडी या बघा, शोरूम पीसच वाटेल तुम्हाला. फक्त 57,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे, प्राईज आहे फक्त होंडा सिटी, ऑटोमॅटिक गाडी आहे विथ सनरूपली, सिंगल ओनर गाडी आहे, पुना पासिंग गाडी आहे आणि प्राईज आहे फक्त 2,00,000. डिझेल गाडी जी आज भेटत नाही ती कारमॅक्समध्ये अवेलेबल आहे. बाकी कुठेही कोणतीही कितीही व्हिडिओ बघा तुम्ही, हा वापरणारा शब्द जर भेटला तुम्ही ज्या बोललं त्या प्राईजला ही गाडी देतो. फक्त 58,000 चाललेली MH12 अवेलेबल आहे डिझेलमध्ये आणि ती पण कमी चाललेली गाडी. तुमच्या मेहनतीच्या पैशाला वर्थ गाडी पाहिजे तर फक्त कारमॅक्समध्ये अवेलेबल आहे. 15 वर्षामध्ये आपण अशा कोणतीही गाडी विकली नाही जी आमचा कस्टमर आम्हाला नाव ठेवेल. महत्त्वाचा शब्द जो वापरतो मी की कारमॅक्स म्हणजे ट्रस्ट आणि ट्रस्ट म्हणजे कारमॅक्स, बाकी काय बोलायची मला गरजच नाही. तुम्हाला 80-90% पर्यंत लोन करून देऊ. 50-60,000 आणा आणि 14,000 चाललेली ब्रँड न्यू स्विफ्ट गाडी व्हाईट कलर MH14 पासिंग घेऊन जायची. बरोबर सर? 100%. आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनलवरती. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे, VIP व्हिडिओ होणार आहे. कारण काय, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे नवीन गाडी शोरूममध्ये घ्यायला चाललेत. हो मित्रांनो, जर तुम्ही न्यू शोरूममध्ये जाणार आहे तर माझी एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आणि मग तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे. तुम्हाला शोरूममध्ये जाऊन पैसे तिकडे जमा करायचे आहेत का अर्ध्या पैशात भाईंकडे शोरूम कंडिशनच्या गाड्या घ्यायच्या आहेत, तर मी आज कुठे आलेलो सांगू नाही सांगायची गरज आहे. येस, तुम्ही ओळखलंय आपल्या आवडत्या अमजद सरांकडे कारमॅक्स, जिथे मॅक्झिमम गाड्या एक नंबर फॅसिलिटी सोबत भेटतात. तर सर, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे काय काय धमक आहेत थोडक्यात आपल्या मित्रांना. नमस्कार, कारमॅक्समध्ये परत एकदा स्वागत तुमचं आणि परत एकदा तुमची आवडची गाडी आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि स्टार्टिंगमध्ये सांगतो तुम्हाला, डिझेल पाहिजे डिझेल अवेलेबल आहे, पेट्रोल पाहिजे पेट्रोल अवेलेबल आहे, ऑटोमॅटिक पाहिजे ऑटोमॅटिक अवेलेबल आहे, CNG पाहिजे CNG अवेलेबल आहे. तुमचा चॉईस आमच्याकडे अवेलेबल आहे, फक्त तुमचे येण्याची वाट बघतो आम्ही. नक्कीच. तर मित्रांनो, कारमॅक्स जे आहे ना फक्त नावावर चालतो, एक ब्रँड आहे पुण्यात आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांनी लोकांच्या मनात राज करतायत. तर फक्त आपण बोलत नाही, आपण उदाहरण पण देणार आहे. तर आमच्या सरांकडे जो कस्टमर बेस आहे ना, एकदा ज्यांनी गाडी घेतली ना तो शोरूमकडे फिरत नाही, फक्त यूज कारचा शोरूम आमच्या भाईंकडे येतोय. त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला भेटणार आहे सरांकडे. डॉक्टर तांबे आहेत, ज्यांनी सर किती गाड्या घेतल्यात आपल्याकडून? 3 गाड्या त्यांनी स्वतःच्या घरच्यासाठी घेतलेल्या आहेत आणि 3 मित्रासाठी घेतलेले गाडी. ठीक आहे. आणि आज सर परत आले, त्यांच्या मित्रासाठी ते गाडी शोधतायत. तर आपण काय करू, त्यांचा संवाद एक छोटासा घेऊया आपण. तर डॉक्टर तांबे सर, प्लीज मी तुम्हाला इन्व्हाइट करतो. खूप खूप तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर सर, मला सांगा अमजद सरांबद्दल, कसं आहे तुमची फीडबॅक, काय आहे तुम्ही आतापर्यंत गाड्या घेतलेत? अमजद सरांची नी माझी ओळख 2012 झाली. मी डॉक्टर तांबे, माझं गाडी तळला ओझोन थेरपी आणि कम्प्लीट बॉडी डिटॉक्सिफिकेशन सेंटर आहे, तिथेच मी पहिले गाडी तळलाच राहायचो. तर तिथे आमच्याकडे आमचे एक नेबर होते, त्यांनी स्विफ्ट डिझायर घेतली होती, अगदी कोरी करकरी दिसणारी गाडी. तर जेव्हा ते मला पेढे द्यायला आले, मी विचारलं शोरूम वगैरे कुठली, तर त्यांनी मला सांगितलं ही सेकंड हँड कार आहे. तर मी एकदम आश्चर्यचकित झालो होतो गाडीची पूर्ण कंडिशन वगैरे बघून आणि मग त्यांच्याकडून डिटेल्स घेऊन मी आमच्या सरांना भेटायला आलो 2012. तेव्हापासून आमची जी ओळख झाली आहे ती ओळखीचं रूपांतर आता घनिष्ठ मैत्रीत झालं. जसं यांनी सांगितलं की आत्तापर्यंत टोटल 5 कार आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आणि 3 कार मी माझ्या फ्रेंड्स वगैरेला घेऊन दिलेत आणि त्या प्रत्येक कार ज्या आत्तापर्यंत आम्ही घेतल्या आहेत इन्क्लुडिंग माय, कुठल्याही गाडीला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही. अगदी जवळजवळ 10-10 वर्ष पुढे त्या गाड्या पण लोकांनी वापरलेल्या आहेत. पण त्याच्यामुळे आता आजकाल कोणी जर मला विचारलं तर मी फक्त यांचं नाव सांगतो, नाव सांगितलं की कस्टमर इथे येतो, ती गाडी घेतली जाते आणि मला परत कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि मोस्टली सगळ्यांना असं वाटतं की सेकंड हँड कार म्हटल्यानंतर ते आधी कमिटमेंट करतात, नंतर गाडी एकदा गेली की ती चोरीचीच असेल किंवा ॲक्सिडेंटल असेल,
पण इथे तसं कुठलंही काय मिळत नाही. तुम्ही एकदा शोरूमला इथे येऊन बघा, तुम्हाला मेन गाड्यांची ओरिजिनल कार शोरूम आणि इथल्या गाड्यांमध्ये असलेल्या कंडिशन मधून असं वाटणारच नाही की तुम्ही सेकंड हँड गाड्यांच्या शोरूम मध्ये आले. नक्कीच सर, आणि एकदम खूप छान माहिती दिली आहे. यस, आता मॅडम पण डॉक्टर आहेत, सरांच्या मिसेस, त्यांचं पण फीडबॅक घेणे गरजेचं आहे. कारण आपल्या घरातली मेन क्वीन कोण असतात, त्यांचं फीडबॅक ओके आला म्हणजे समजायचं सगळं ओके. मॅम प्लीज. नमस्ते, मी डॉक्टर हिमगौरी तांबे. एकतर गाडी घ्यायच्या म्हटलं की बायकांपेक्षा पुरुष जास्त इंटरेस्टेड असतात, पण मी स्वतः जेव्हा मुजावर सरांकडनं म्हणजे कारमॅक्समधनं गाडी घेतली, जेव्हा त्यांचं आधीचं दुसरं नाव होतं, तेव्हापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. माझ्या सगळ्या लोकांनी ज्यांनी घेतलं ते मला स्वतःहून विचारतात की तुम्ही जरा गजानन सरांना विचारता का गाडीविषयी. म्हणजे इतक्या लोकांना आता माहीत झालं की आम्ही दिलेली गाडी ही नक्कीच चांगली असणार, आणि आम्ही कायम कायम आणि कायम त्यांच्या अगदी ऋणी राहू की एकदाही आम्हाला गाडीचा कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे असं आहे की आम्हाला ती गाडी फक्त आता जुनी झाली आहे, अजून वापरून 10 वर्ष म्हणून पुढची गाडी घ्यायची आहे, तर ती पहिली गाडी पण आम्हाला काहीही त्रास देत नसते, तरी पण आम्ही फक्त आता त्याचे वेअर्स भरलेत म्हणून ती चेंज करतो. नाहीतर माझ्या सगळ्या बहिणी, आत्तापर्यंत 3 बहिणींनी माझ्या आणि 1 मित्रांनी ह्या सगळ्यांनी ह्या गाड्या त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत. धन्यवाद. आता दोन्ही डॉक्टरांनी गाडी पास केली आहे, तर मला नाही वाटत अजून कुठकोणाची सर्टिफिकेशनची गरज आहे. तर त्यासाठी मला काय करायचं, तुम्ही आमच्या सरांना लाईक करा मित्रांनो. काय ना, नाव टिकवणं खूप महत्वाचं असतं आणि सरांचं ना रिलेशनवर बिझनेस चालतं आहे. आता डॉक्टर साहेब तुम्ही स्वतः बघताय, त्यांनी त्यांचं पर्सनल तुम्हाला सजेशन दिलं आहे. मी एकच म्हणणार आहे मित्रांनो, यूज्ड कार घेणे ना एवढं दिसतंय तेवढं सोपं नाही आहे. फक्त कमी पैशात गाडी भेटते म्हणून त्याला बळी पडू नका. चांगली गाडी घ्या, हक्काने 2 पैसे जास्त घ्या आणि रात्री निवांत झोपा. तर तुम्हाला यूज्ड कार पुढची घ्यायची आहे तर आपल्या अमजद सरांचा कारमॅक्समध्ये येणे हा तुमचा पहिला आणि शेवटचा पर्याय असला पाहिजे. पुढची पिढी पण आमच्याकडे येणार असं आम्ही गृहीत धरून. हिमांशू कम. नक्की हिमांशू सुद्धा आमच्याकडेच गाडी घेईल अशी आमची अपेक्षा आहे. नक्कीच. थोडासा मन काय ते बोलाय. तर मला पण असे गाड्या खूप आवडतात. माझा आधीपासूनच एक हॉबी आहे की मला गाड्यांचं म्हणजे रिसर्च वगैरे यायला खूप आवडतं. म्हणूनच मी एकदा सरांशी एकदा भेटलेलो आणि मला त्यांच्या गाड्या एवढ्या आवडल्या की मी पप्पांना एकदा असं हेच केलं, असं घ्यायलाच लावली गाडी. कारण मला ही गाडी खूप आवडलेली. यांच्या सगळ्या गाड्या एकदम बेस्ट आहेत, बेस्ट क्वालिटीमध्ये आहेत आणि सगळ्या एकदम परफेक्ट कंडिशनमध्ये असतात. नक्कीच. तर मित्रांनो, आता सरांची पुढची पिढी पण इथं जॉईन झाली, आता तुमच्या घरातली पिढी पण इथंच आली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कारमॅक्सला व्हिजिट करावं लागेल. एकदा गाड्या बघा, गाड्या बघण्यासाठी पैसे नाही लागत मित्रांनो, गाड्या घ्यायला पैसे लागतात. तर सरांचा ॲड्रेस आहे फातिमा नगर वारवणी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे. एकदा या, आपला हक्काचा माणूस आहे अमजद सर, जो तुमच्या सेवेत 24 तास उभा असतो. कधीही तुम्ही फोन करा सर, तुमच्यासाठी एक फोन कॉल लांब आहेत आणि तुमची आवडती गाडी पण फक्त एक फोन कॉल लांब आहे. तर लवकरच भेटू व्हिडिओमध्ये पुढे. सर, पहिली गाडी फोर्ड इको स्पोर्ट डिटेल्स कॉम्पॅक्ट SUV आणि ती पण डिझेलमध्ये. आणि त्याच्यापेक्षा वर महत्वाचं म्हणजे सोनी पे सुहागा म्हणते ना, डिझेल गाडी असून फक्त 21,000 चाललेली गाडी अवेलेबल आहे. 2018 गाडी आहे, टायटॅनियम फोर्ड इको स्पोर्ट टायटॅनियम गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, पुन्हा रजिस्ट्रेशन गाडी आहे आणि फक्त 21,000 चाललेली आहे. ज्यांना फोर्डची आणि कॉम्पॅक्ट SUV पाहिजे, ती कमी चाललेली आणि डिझेलमध्ये पाहिजे, ती माझ्याकडे अवेलेबल आहे. तर प्लीज व्हिजिट करा कारमॅक्समध्ये आणि गाडी घेऊन जावा. गाडीची प्राईस आहे 8,75,000, बेस्ट डील होऊन जाईल ABC डीलच्या मध्ये. तर मित्रांनो, खूप डिमांडेड गाडी वेर्ना गाडी आणि ती ऑटोमॅटिक आहे आणि सर आता डिटेल सांगणार आहेत. 2016 सिंगल ओनर गाडी आहे, वर्ना SX ऑप्शनल गाडी आहे, ऑटोमॅटिक गाडी आहे पेट्रोलमध्ये आणि MH 12 अवेलेबल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी अवेलेबल आहे. गाडी या बघा, शोरूम पीसच वाटेल तुम्हाला. म्हणजे गाडी घेण्याचं जर तुमचं डोक्यात असेल आणि ऑटोमॅटिक पाहिजे तर ती आपल्याकडे अवेलेबल आहे. 2016 वर्ना आणि प्राइस आहे फक्त 6,95,000 रुपये ही पेट्रोलमध्ये. पेट्रोलमध्ये नक्कीच मित्रांनो, बेस्ट कंडिशन आहे आणि किमतीचं टेन्शन नाही घ्यायचं, क्वालिटी गाज आहे. तुम्ही ऑलरेडी कस्टमरचा फीडबॅक बघितलाय. मित्रांनो, आता गाडी कुठली आली आहे नाव सांगायची गरज नाही, खूप डिमांडेड देश का लोहा टाटाची गाडी. सर डिटेल्स. 2016 सिंगल ओनर टाटा टियागो एक्झेम मॉडेल आहे, फक्त 57,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. प्राईज आहे फक्त 4,45,000 रुपये. क्या बात आहे, बेस्ट डील, 100% देणार म्हणजे देणार. मित्रांनो, MH 12 पासिंग आहे आणि मॅक्झिमम गाड्या MH 12 पासिंग आहे सरांकडे, MH 12 MH 14. तर फक्त बेस्ट डील अशीच नाही भेटणार सर, आपला चॅनलचा रेफरन्स देणे गरजेचं आहे. ते महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं आहे. कारण काय सर, नेहमी आपल्या प्रेक्षक वर्गांना चांगल्या गाड्या आणि चांगल्या डील देतात आपल्यासाठी. तर वॉक इन कराल तर सरांना आपला रेफरन्स द्या आणि बेस्ट प्राईसमध्ये गाडी घेऊन जावा. तर मित्रांनो, आता अजून एक डिमांडेड गाडी, ही गाडीचे डिटेल्स तुम्ही व्यवस्थित ऐका. कारण काय, पुणे मुंबई
तुमचं कुठलं शहर आहे ते नाव कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण या गाडीची गरज आहे, मी असं का म्हणतात त्याचा अर्थ डिटेल सांगणार आहेत. 2012 मारुती मोस्ट फेवरेट गाडी, ए स्टार गाडी आहे आणि ती पण ऑटोमॅटिक गाडी आहे, मॅन्युअल नाही ऑटोमॅटिक गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, MH 12 अवेलेबल आहे, फक्त 60,000 चाललेली गाडी आहे, 2,65,000 रुपयाला आहे, बेस्ट डील आपण करून देऊ. नक्कीच मित्रांनो, खूप डिमांड असते या गाड्यांची कारण सिटीमध्ये ट्रॅफिक वाढलं आहे आणि छोट्या गाड्या म्हणजे एकदम गरजेचे आहेत, तर एकदा नक्की येऊन गाडी बघा. सर नेक्स्ट गाडी होंडा सिटी, 2013 सिंगल ओनर होंडा सिटी ऑटोमॅटिक गाडी आहे विथ सनरूपली, म्हणजे ऑप्शनल मॉडेल गाडी आहे, वी ऑप्शनल मॉडेल आहे गाडी, फक्त 82,000 चाललेली आहे गाडी, एक्सलंट कंडिशन, MH 12 गाडी अवेलेबल आहे आणि जी तुम्ही डिमांड म्हणता ना की आज मार्केटचं जे डिमांड चाललं आहे की ऑटोमॅटिक गाडी सरांना पाहिजे, ते सर्व गाड्या फक्त कारमॅक्समध्ये अवेलेबल आहे आणि या गाडीची प्राईज आहे 4,75,000 रुपये. क्या बात आहे मित्रांनो, बेस्ट प्राईज आहे विथ सनरूफ ऑटोमॅटिक आणि सरांची क्वालिटी गाडी, हे सगळं एक्सलंट कंडिशन. सर कुठेही गाडी दाखवा, कुणालाही दाखवा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, सर्व हिस्ट्री सहित गाडी मिळेल. आपल्याकडे लोकांचं एक आपण ऐकतो की गाड्या महाग आहेत, गाड्या महाग नसतात हे लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा बोलतो तुम्हाला. लोक आहे ना कमेंट करतात की गाडी महाग आहे, अरे गाडी तुम्ही बघितलीच नाही तर महाग कशी, तुम्हाला एक्सलंट कंडिशन गाडी पाहिजे तर म्हणतो ना आपण, जरा ब्रँडेड गाडी पाहिजे, ब्रँड चांगला पाहिजे आणि ते वेल मेंटेन गाडी पाहिजे तर फक्त कारमॅक्समध्ये आहे. प्राईज हा नंतरचा पार्ट आहे, कारण तुमच्या मी एक शब्द वापरतो जसं की तुमच्या मेहनतीच्या पैशाला वर्थ गाडी पाहिजे तर फक्त कारमॅक्समध्ये अवेलेबल आहे आणि ती कारमॅक्समध्येच मिळणार तुम्हाला. तर या गाडी बघा आणि बुक करा. मित्रांनो, इथून गाडी घेऊन आपल्या घरी जायचं असतं गॅरेजला नाही, त्यासाठी सरांची किंमत तुम्हाला व्यवस्थित करून देणार आहे, चिंता करू नका, चॅनलचा रेफरन्स द्या, तुमच्या मनात जी किंमत आहे ती कारमॅक्समध्ये होणार आहे. तर मित्रांनो, आता भाईंकडे एक नंबर गाडी आली वॅगनार आणि ही वॅगनार बघून जे दर्जी लोक आहेत ज्यांना गाड्यांमधली फरक आहे त्यांनी ओळखलं आहे, हे फेसलिफ्ट मॉडेल होता जे आला होता आणि याची किंमत तुम्हाला एक नंबर भेटणार आहे, ते डिटेल सर सांगणार आहेत. 2010 वॅगनार VXI मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, पुना पासिंग गाडी आहे आणि प्राइस आहे फक्त 2,45,000. 2,45,000 याची रनिंग किती झाली असेल? फक्त 54,000 चाललेली गाडी आहे, फक्त 54,000. मित्रांनो हा शब्द खूप महत्वाचा, फक्त 54,000 आणि गाडी मी जसं सुरुवातीला म्हटलं फेसलिफ्ट आहे, हे 13-14 पर्यंत हा बहुतेक मॉडेल चालला होता, तर तुम्ही ही गाडी घेऊन गेले ना आणि या किमतीत तुम्हाला एक नंबर ते म्हणतात ना बेस्ट डील भेटली आहे, तर नोकर या आणि यात पण कमी जास्त होणार आहे, फक्त चॅनलचा रेफरन्स द्या आणि एक नंबर गाडी घेऊन जावा. मित्रांनो, मी कॅमेराच्या मागे होतो पण सरांनी अशी गाडी आणली मला राहिलं गेलं नाही, मी म्हटलं सर मी या गाडी त्यांच्यासोबत येणार आहे. गाडी बघून तुम्ही ओळखलंय कुठली गाडी आहे, पण ती साधी गाडी नाही मित्रांनो, ती डिझेल आहे आणि त्यापेक्षा वैशिष्ट्य काय माहिती का, ती कमी चालली आहे आणि हे तर एक ट्रेलर आहे मित्रांनो, जे डिझेल प्रेमी आहेत ना त्यांनी फक्त मला वेळ द्या, गाडी आजच्याच व्हिडिओमध्ये, हो मित्रांनो आजच्याच व्हिडिओमध्ये कारमॅक्समध्ये तुम्हाला दिल्याशिवाय आपण राहणार नाही. सर या गाडीचे डिटेल्स, या गाडीच्या डिटेलपेक्षा पहिल्यांदा एक दो शब्द वापरेन की मी माझी पहिली जी गाडी ती इकोस्पोर्ट 21,000 चाललेली डिझेल गाडी ती, ही दुसरी गाडी आहे जी धमाका आहे परत एकदा आणि याच्यानंतर अजून पण मिळतील तुम्हाला धमाके. आणि हे लक्षात ठेवा, डिझेल गाडी कमी चाललेली गाडी फक्त कारमॅक्समध्ये मिळते. इथं अजून एकदा शब्द वापरतो, किलोमीटर रिवर्स नाही, ॲक्सिडेंट नाही, डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम नाही, सेकंड ओनर गाडी नाही, फक्त सिंगल ओनर गाडी विकतो, कारमॅक्समध्येच हे शब्द वापरले जातात, बाकी कुठेही वापरले जात नाहीत, हे लक्षात ठेवा, मी जे बोलतो त्याच्यावर लक्ष ठेवा. वॉरंटी शॉरंटी हे सर्व बोलण्याचे गोष्टी आहेत, मी बोलतो माझा शब्द हा वॉरंटी आहे हे लक्षात ठेवा, माझी गाडीच वॉरंटी आहे. आज तुम्हाला एक डॉक्टर साहेबांचं मी पिक हे पण दाखवलं, एक बाईट होती त्याच्यामध्ये ते म्हणलं की त्यांच्या घरात त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त 8 गाड्या आहेत, 8 गाड्याचा विचार जर केला तर एक माणूस 8 गाड्या माझ्याकडे घेऊन जाऊ शकतो, तर तो शब्दावर घेऊन जातो, वॉरंटीवर नाही शब्दावर घेऊन जातो आणि हा शब्दच हा माझा वॉरंटी आहे कारमॅक्समध्ये. याचं कारण काय, लोक बोलतात की महाग आहे गाडी, महाग गाडी नाही चांगली गाडी विकतो, हे महत्त्वाचं आहे. बाकी कुठेही कोणतीही कितीही व्हिडिओ बघा तुम्ही, हा वापरणारा शब्द जर भेटला तुम्ही ज्या बोललं त्या प्राईजला ही गाडी देतो. गाडीचं डिटेल बोलतो आता परत एकदा की ही गाडी 2016 गाडी आहे, सिग्मा मॉडेल आहे, 62,000 फक्त चाललेली गाडी आहे, गाडी आहे 6,35,000 डिझेल गाडी जी आज भेटत नाही, ती कारमॅक्समध्ये अवेलेबल आहे. आणि सर अजून एक गोष्ट आपल्या मित्रांना सांगावं लागलं, आता तुम्ही एवढं त्यांना व्यवस्थित सांगितलंय, तुम्ही जे मित्रांनो इथून गाडी घेत आहेत ते परत दुसऱ्या ठिकाणी विकायची गरज नाही, बरोबर परत मला विकू शकता, तीच गाडी सेकंड ओनर तुम्हाला मिळणार आहे नक्कीच. आता हे जी मी विकतो तेच विकतो, परत कुठलाच डीलर सांगणार नाही माझी गाडी मला परत द्या, परत द्या. मी हा शब्द परत एक सॉरी मी विसरलो की माझी गाडी घेऊन जावा, परत तुमचा कस्टमर मी, आज तुम्ही कस्टमर उद्या मी तुमचा कस्टमर, लक्षात ठेवा. आता चेन सिस्टीम आहे ही इथेच चालणार. सरांचे काय काय बेनिफिट आहे आम्हाला तोंडपाठ झालेत म्हणून आम्हाला
लक्षात पटक दिसून येते कारण काय विकतो, तर तुम्हाला गाडी घ्यायची आणि ते पण डिझेल बलिनो, मला वाटतं ती गाडी भेटली, फक्त चॅनलचा रेफरन्स द्या, तुम्हाला एक मॅजिक प्राइस मध्ये सर गाडी देतील हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. जाऊया नेक्स्ट स्टॉप कडे. मित्रांनो, इम्पॉसिबल हा शब्द आहे ना तो पॉसिबल मध्ये कुठे कन्वर्ट होतो माहिती का? कारमॅक्स मध्ये. आता ही गाडी बघून तुम्ही ओळखली असाल ना कुठली आय10 गाडी आहे, पण आता याचे किलोमीटर ना इम्पॉसिबल, तुमच्या मनात म्हणाल शक्यच नाही असे किलोमीटर चाललेत. आता किती चाललेत त्याचे डिटेल्स आपल्याला भाई सांगणार आहेत. 2010 आय10 आहे, सिंगल ओनर आहे, चालली फक्त 23,000 किलोमीटर, ॲस्ट्रा मॉडेल आहे, विथ एअरबॅग ABSवाली गाडी आहे आणि प्राईससुद्धा तशीच आहे, जशी एक्सलंट कंडिशन गाडी आहे तशीच प्राईस पण आहे एक्सलंट, 2,35,000 रुपये फक्त. 2,35,000 आणि सिंगल ओनर. मी जे ऐकले आपल्या मित्रांनी पण करेक्ट ऐकले का? एकदम बरोबर ऐकले, 23,000 किलोमीटर. कमी चाललेल्या गाड्या फक्त कारमॅक्समध्ये मिळतात. आता सर त्यांच्या मनात प्रश्न पडलाय, तुम्ही म्हणता 2010 गाडी आहे, किलोमीटर एवढे कमी, ते कसं काय पॉसिबल आहे त्यांना सांगा तुम्ही. आता याच्या आधीचे पण कारमॅक्सचे व्हिडिओ बघा, तुमच्या बरोबरच व्हिडिओ आहेत, माझ्या गाड्या किती कमी चाललेल्या असतात. कारण मी माझा रूल आहे की कमी चाललेल्या सिंगल ओनर, ऍक्सिडेंट नाही, किलोमीटरवरच नाही अशा गाड्या विकतो. प्लस ज्या गाड्या म्हणजे म्हणतो ना की ज्याची रेकॉर्ड आहे, जसं कंपनी रेकॉर्ड आहे, कंपनी हिस्ट्री आहे, त्याच गाड्या कमी चाललेल्या मी उचलतो, नाहीतर गाडी सुद्धा घेत नाही. इथं रिव्हर्स हा शब्द वापरला सुद्धा मिळणार नाही तुम्हाला. नक्कीच मित्रांनो, आता फक्त 23,000 चाललेली तुम्हाला आय10 मार्केटमध्ये ना हिंडत बसू नका, स्वतःचा वेळ वाया घालू नका आणि चांगली गाडी हातातून जाऊ देऊ नका. प्राईस जी सरांनी सांगितली ना फक्त आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, तर ही गाडी आपल्या मित्रांपैकीच गेली पाहिजे. हे बघा, आम्ही तर तुमची वाट बघतोय की या गाडी घ्या, कमी चाललेल्याच गाड्या. 21 स्टार्टिंग गाडी 21 होती, आता ही 23 आहे. मधी बघा, विचार करा की तुम्हाला मी कमी चाललेल्या गाड्याचा एक शब्द वापरला की कमी चाललेल्या गाड्या मिळणार म्हणजे कारमॅक्स मध्ये मिळणार. का वापरतो शब्द? कारण मी तसंच गाड्या विकतो. नक्कीच मित्रांनो, बोनस गाडी आहे, डबल बोनस गाडी आहे, तर तुम्हीच आले पाहिजे हे मला खात्री आहे. आणि पण वेळ वाया नको घालू, सरांना रेफरन्स द्या, एक नंबर डील तुमच्याला इथं भेटणार आहे. जाऊया नेक्स्ट स्टॉपकडे. तर मित्रांनो, अजून एक बेस्ट गाडी, आणि बेस्ट गाडी का म्हणायचं त्याचं कारण आहे तिकडे लिहिलंय CNG गाडी, आणि त्यात अजून एक बोनस, मगाशी तुम्हाला एक डबल बोनस दिला ना, आता हे अजून एक त्यावर ऍड करा बोनस, ती कमी चालली, ते किती भाई डिटेल सांगणार आहेत. मारुतीची एस्प्रेसो 2021 ची गाडी आहे, फक्त 28,000 चाललेली CNG गाडी आहे, लक्षात ठेवा, फक्त 28,000 चाललेली CNG गाडी आहे आणि प्राईस पण आहे 4,75,000 मध्ये. आता CNG पण आहे आणि मारुतीची गाडी पण आहे आणि मायलेज सुद्धा ऐकलं. तुम्हाला एक बोलतो की मी जस्ट आता सांगलीला जाऊन आलो या गाडी म्हणून, तर 500 किलोमीटरचा रनिंग केलो, 33 अवरेज मिळाला, 33 अवरेज मिळाला, ते पण हायवेवर नाही हे लक्षात ठेवा. मी फलटणच्या रोडने गेलो होतो, फलटण, दहीवाडी, विटा, तासगाव असं गेलो होतो, तर सिंगल रोड असताना सुद्धा 32-33 मायलेज मिळाला. जर मी हायवेवरनं गेलो असतो तर कितीचा मायलेज मिळाला असं तुम्ही लक्षात ठेवा. तर ज्यांना गाडी फिरवायची आहे, कमी चाललेली CNG पाहिजे आणि पैशामध्ये बचत पाहिजे, तर फक्त कारमॅक्समध्ये या. त्या वाटतं तर सर तुम्हाला CNG येऊन जाऊन किती खर्च आला असेल? CNG ला 1,500 रुपये मध्ये जाऊन आलो. 7,500 जायला, 7,500 हो, 7,500 पाच लोक घेऊन आली, म्हणजे बसच्या तिकीट पेक्षा अर्ध्या किंमत. अर्ध्या तिकीट, मी आता माझ्या वयाच्या हिशोबानं अर्ध्या तिकीट मध्ये मी प्रवास केला असं म्हणायचं. मित्रांनो, आता सरांनी स्वतः आता जस्ट 1 वीक अगोदर जी गाडी घेऊन जाऊन आले जे ते म्हटले, तर आता काय करताय, तुम्हाला पण प्रवास खूप करावा लागतं, पैशाची बचत करायची, तर ही गाडी तुमच्यासाठी आणि फक्त 28,000 चाललेली CNG गाडी. अजून एक बोलायचं म्हणजे कसं आहे, जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल, तुम्ही सिनियर सिटीजन नसाल, गव्हर्नमेंटनं तुम्हाला स्कीम केलेली आहे की अबव 60 नंतर तुम्हाला 50% तिकीट आहे, तर मी तुम्हाला 60-60 जेव आहे काय करायचं विचार करायची गरज नाही, गाडी घ्यायची आणि मग त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये घेऊन फिरायची. डायरेक्ट हाफ तिकीट म्हणजे हाफ पैशात तुमचं प्रवास होऊ शकतं, पण लवकर यायचंय आणि एक नंबर किमतीत, एक नंबर कमी चाललेली गाडी आपल्या घरी घेऊन जायची. CNG कमी चाललेली गाडी मिळतच नाही हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आणि याचं मिळतच नाही, सिटिंग पण खूप कम्फर्टेबल आहे सारी, एक नंबर आणि हाईट आहे. नक्कीच मित्रांनो, तर लवकर या एस्प्रेसो गाडी तुमच्यासाठी. अजून एक गाडी आहे तुमच्यासाठी, डिझेल आणि प्लस ऑटोमॅटिक गाडी, वर्ना आहे 2013 सेकंड ओनर गाडी आहे, फक्त 95,000 चाललेली ऑटोमॅटिक SX ऑप्शनल मॉडेल गाडी आहे. गाडी एक्सलंट कंडिशन मध्ये विथ कंपनी रेकॉर्ड सहित अवेलेबल आहे. ऑटोमॅटिक मध्ये डिझेल हे लक्षात ठेवा आणि प्राइसिंग आहे 4,95,000 रुपये, नेगोशिएबल. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल हा बॅकग्राऊंड वेगळा दिसतोय, तर हा बॅकग्राऊंड वेगळा नाही सर, कुठे आलो तर आपण सांगा आपल्या मित्रांना. कारमॅक्स मध्ये आपला जो मेन स्टॉक जिथे आहे तिथे ह्या सर्व गाड्या लावलेल्या आहेत. आपण जसं फातिमानगर मध्ये येतो तर विशाल मेगामार्ट आहे, विशाल मेगामार्ट किंवा KPCD कमर्शियल कॉम्प्लेक्स, सेकंड बेसमेंटला आपलं ऑफिस आहे आणि फर्स्ट पार्किंगमध्ये आपल्या सर्व लॉट्समध्ये गाड्या आहेत आणि मेन ऑफिस जो आहे
तो सी विंग मध्ये अवेलेबल आहे, शॉप नंबर 5। नक्कीच मित्रांनो, हा सरांचा पार्किंग लॉट आहे, जिकडे सगळ्या गाड्या पार्क असतात, तुम्ही या आणि इकडे तुम्हाला गाड्या सगळे एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत। सर, मला वाटतं आज तुम्ही सगळेच गाड्या आणल्या, अशी कुठली गाडी नाही जी तुम्ही सोडली नाही, ही पण खूप डिमांडेड गाडी आहे आणि मला पर्सनली हा कलर खूप आवडतो, तर या गाडीचे डिटेल्स पण तुम्ही सांगा आता। पोलो फॉक्सवॅगनची गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे, 2019 गाडी आहे, फक्त 58,000 चाललेली, MH 12 अवेलेबल आहे, 5,99,000 रुपयाला। आणि ही पेट्रोल आहे? पेट्रोल गाडी आहे, कम्फर्ट लाईन। तर मित्रांनो, गाडी बघू शकता तुम्ही, रेड ब्युटी आणि पोलो रेड कलरमध्येच एक नंबर दिसते। याचं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही समोर बघू शकताय, आणि एक नंबर किमती ते, कारण 2019 गाडी, 2019 गाडी आहे ना सर। हा, आणि प्राइस सरांनी एकदम व्यवस्थित लावली आहे, तर पोलो लव्हर्सनी नक्की या सरांकडे, भेटा, एक नंबर डील तुम्हाला भेटणार आहे, फक्त आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका। नेक्स्ट गाडी आहे हुंडाईची ग्रँड आयटेन, 2016 ॲस्टा, टॉप एंड मॉडेल गाडी आहे, विथ एअरबॅग, ABS-वाली गाडी आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे, MH 12 अवेलेबल आहे आणि प्राइस आहे फक्त 4,45,000 रुपयाला। आणि हे पेट्रोल मध्ये, एक्सलंट कंडिशन मध्ये, पेट्रोल नक्की, ग्रँड आयटेन, टॉप एंड मॉडेल, टॉप एंड मॉडेल आहे, ॲस्टा मॉडेल आहे आणि एक नंबर रेट होणार आहे। गाडीची क्वालिटी बघा आणि किमतीचं टेन्शन घेऊ नका, सर एक नंबर किंमत देणार आहे, फक्त आपल्या चॅनलचा रेफरन्स देणार त्यांना। नेक्स्ट गाडी आहे, जस्ट आता तुम्ही बघितलं, ग्रँड आयटेन मरून कलरची मॅन्युअल गाडी बघली आहे, आता परत तुमच्यासाठी अवेलेबल आहे। ट्रॅफिकला त्रासाला जर वाचवायचं असेल तर ऑटोमॅटिक गाडीमध्ये अवेलेबल आहे, 2017 आयटेन ग्रँड आयटेन स्पोर्ट्स मॉडेल, ऑप्शनल मॉडेल आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये सर्व काही आहे, कारण ग्रँडमध्ये ॲस्टामध्ये एअरबॅग येत नाहीत, पण ही स्पोर्ट्स ऑप्शनमध्ये विथ एअरबॅग, ABS, ऑलॉय व्हील्स, क्लायमेट कंट्रोलची फुल्ली लोडेड गाडी आहे ही गाडी आहे, फक्त 5,35,000 रुपयाला, एक नंबर मित्रांनो। आणि जसं सरांनी सांगितलं, फुल्ली लोडेड आहे आणि 17 गाडी आहे, 17 गाडी आहे, तर एकदा नक्की येऊन समक्ष गाडी बघून घ्या। 2013 हुंडाईची आयटेन अवेलेबल आहे, स्पोर्ट्स मॉडेल, सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी, आम्ही 2 वर्षापाठी विकली ती, परत आता गाडी घेतली, त्यांना आता दुसरी i20 दिलेली आहे, तर ही आहे सेकंड ओनर गाडी आहे आणि 3,20,000 गाडी आहे, ब्रँड न्यू टायर्स आहेत, एक्सलंट कंडिशनमध्ये गाडी आहे, सिंगल रुपीज खर्च नाही करायचा, गाडी घ्यायची फक्त ड्राईव्ह करायची, बेस्ट डील मिळेलच तुम्हाला। सर आता तुम्ही भरपूर गाड्या दाखवलेत, तर आता ना स्विफ्ट, आज तुम्ही विसरला, स्विफ्टचा स्टॉक नाही का आपल्याकडे आज? हो, स्विफ्ट आहे ना साहेब, स्विफ्ट अशी आहे की हा व्हिडिओ आहे ना एंडपर्यंत माणसाने बघावा, म्हणजे प्रत्येक गाडी ही एक्सलंट कंडिशनमध्येच आहे, त्याच्यासाठी आम्ही स्विफ्टला एंडला ठेवलेलं आहे। किती चालली असेल ती? ती फक्त 14,000 चाललेली आहे साहेब। किती? 14,000 चाललेली गाडी। नक्की जे बोललो तेच होणार, एक नंबर मित्रांनो। आता तुम्हाला वाट बघावीच लागेल, सरांनी धमाका करणार आहे पण ते शेवटी होणार आहे, तर व्हिडिओ लास्ट गाडी ती बघत राहा, स्विफ्ट गाडी 14,000 चाललेली पण तुम्हाला भेट दाखव। आजची अजून एक तुमच्यासाठी धमाकेदार गाडी आहे, ती म्हणजे डिझेल मध्ये आणि ती पण कमी चाललेली गाडी आहे, अमेझ आहे, 2014 गाडी आहे, फक्त 55,000 चालली आहे, डिझेल गाडी फक्त 55,000 चाललेली, सिंगल ओनर आहे, पुण्याचे पासिंग आहे, MH 12 अवेलेबल आहे, गाडी या बघा आणि घेऊन जावा, ज्यांना डिझेलची गाडी पाहिजे, कमी चाललेली गाडी पाहिजे, फक्त कारमॅक्स मध्ये यायला लागेल। सर प्राइस काय म्हटले? फक्त 4,65,000, 465। येस मित्रांनो, जसं सरांनी म्हटले, डिझेल गाडी कमी चाललेली आहे, कॉम्बिनेशन ऐकायला पण भेटत नाही, पण इकडे तुम्हाला डायरेक्ट गाडी भेटणार आहे, तर तुम्ही फक्त गाडी चॉईस करा, बाराकडे भरपूर गाड्या आहे आणि याच्या पुढचा जो धमाका असणार आहे तो यापेक्षाही मोठा असणार आहे, का आता बघत राहा पुढे व्हिडिओ। मित्रांनो, गाडी कुठली आहे तुम्हाला आवडणारी, कलर कुठला आहे तुम्हाला आवडणारा आणि किलोमीटर काय असणार आहे, आता काय मी म्हणतोय किलोमीटर सर सांगणार आहेत, ते पण काय करायचं, एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा, जोपर्यंत विश्वास बसत नाही रिपीट ऐकावे लागेल, कारण का मला पण विश्वास बसला नव्हता, सरांना मी कमीत कमी 4 ते 5 वेळा विचारलं, मग जाऊन आज ओडोमीटर पण बघितला, मग म्हटलं एकदम ओके, आता काय करू, सरांकडून डिटेल्स ऐकूया। पासिंग पण तुमच्या आवडताच आहे हो, कुठलं आहे हे पण विसरू नका, MH 14 झालं विषय क्लोज। आणि म्हणजे काय, कुठं म्हणजे कुठंतरी कमी असायला पाहिजे हा शब्दच वापरायचा नाही ते या गाडीसाठी, तर म्हणजे स्विफ्ट प्रेमींची लॉटरी। येस 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 येस, 2017 गाडी आहे, फक्त 14,000 चाललेली गाडी आहे, सिंगल ओनर आहे, MH 14 अवेलेबल आहे, एक्सलंट कंडिशन, म्हणजे 14,000 म्हणजे काय, शोरूम कंडिशनच गाडी आहे, फक्त 5,35,000 रुपयामध्ये, त्यात पेट्रोल आहे, पेट्रोल गाडी, काय म्हणताय पब्लिक, माझी तब्येत तर एकदम खुश झाली होती, कारण काय ना ही गाडी 14,000 मी आजपर्यंत कव्हर नाही केली, एवढे दिवस जवळपास 300 व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवले, फर्स्ट टाइम आपल्याकडे 14,000 चाललेली स्विफ्ट आणि ते पण व्हाईट कलर आली आहे, तर तुमच्यापैकी कोण येणार,
कमेंट करा कोण येणार आहे पहिलं, आणि सरांचा नंबर असंच नाही दिलंय ते कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्या ऑफिशियल टाईममध्ये, आणि लवकरात लवकर या. तुमच्यापैकी कोण येणार आहे आता जो पहिला येणार त्याचाच नंबर लागणार आहे, आणि तुमच्या हाती ही कार लागली पाहिजे निराशा नाही, तर आमच्या सरांना चॅनलचा रेफरन्स द्या. जी सरांनी किंमत सांगितली त्यात एक नंबर डिस्काउंट होणार आहे, कारण गाडी एक नंबर आहे तर डिस्काउंट पण एक नंबर झालाच पाहिजे ना. तर लवकरात लवकर कार मॅक्स फातिमा नगरला व्हिजिट करून ही गाडी आपल्या घरासमोरची पार्किंगची जागा आहे तिकडे घेऊन जावं. भेटू कार मॅक्समध्ये लवकरात लवकर. काय म्हणताय पब्लिक? 14,000, 21,000, 23,000, 28,000 हे गाडीचे किलोमीटर्स आहे, किलोमीटर्स. मी सुरुवात काय केली होती, शोरूमला जायची गरजच नाही, आपण असंच नाही बोलतो त्याला कारण असतं. हे जे आहेत ना अमजद सर, हे असेच नाही फेमस झाले. डॉक्टर जे तुम्हाला फीडबॅक दिले त्यांनी का दिलं, किती गाड्या घेतलेत बोटावर मोजून संपतील बोट पण गाड्या नाही संपणार. तर अमजद सर तुम्ही एक नंबर गाड्यांचा स्टॉक आज दिलाय, तर आपल्या मित्रांना जाताना दोन शब्दात एक छोटासा काय मेसेज असेल? मेसेज असा आहे की कारमॅक्समध्ये ज्यावेळी तुम्ही सर्च करता किंवा व्हिडिओ बघता तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला जे गाड्या मिळणार ते जेन्युइन गाड्या मिळणार, सर्वात महत्त्वाचं जेन्युइन गाड्या. कारण काय आजकाल मार्केटमध्ये जे चालतं आहे किलोमीटरवर्स, ॲक्सिडेंटल, पेपर वर्कमध्ये प्रॉब्लेम, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कारमॅक्समध्ये मिळणार नाही. आज आपला जो रेकॉर्ड आहे आज 15 वर्ष झाले आहेत आपल्याला, 15 वर्षामध्ये आपण अशा कोणतीही गाडी विकली नाही जी आमचा कस्टमर आम्हाला नाव ठेवेल. कारण काय तुमचं शब्द, जसं आज डॉक्टर साहेबांनी दिलेला शब्द, त्या शब्दावर माझ्या गाड्या जातात. तुमच्या शब्दावर तुम्ही ज्यावेळी माझ्याकडे एक गाडी घेता त्यावेळी तुम्ही 4 कस्टमर माझ्याकडे पाठवता. त्यासाठी मी थांबलेला आहे की माझी गाडी तशी असायला पाहिजे, तुम्ही 4 नाही 10 लोकांना माझ्या बोलायला पाहिजे. तर ती गाडी माझ्याकडे अवेलेबल आहे तुमच्यासाठी, जसं की किलोमीटर कमीवाल्या गाड्या, ॲक्सिडेंट नाहीत, किलोमीटरवर्स नाहीत. फक्त याचं ट्रस्ट हा महत्त्वाचा आहे, आणि माझा महत्त्वाचा शब्द जो वापरतो मी की कारमॅक्स म्हणजे ट्रस्ट, आणि ट्रस्ट म्हणजे कारमॅक्स, बाकी काय बोलायची मला गरजच नाही. नक्कीच मित्रांनो, आणि सरांनी खूप छान गाड्या आणलेत, एकदम स्पेशल म्हणतात ना तसंच व्हिडिओ झालाय, आणि तुम्हाला आवडणारी प्रत्येक गाडी इथं अवेलेबल आहे. तर आता तुम्हाला यायचं कसं आहे ते एकदा परत सरांना आपण ऍड्रेस विचारूया. पुण्यामध्ये फातिमा नगर एरिया, फातिमा नगरमध्ये केपीसीटी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, सी विंगमध्ये शॉप नंबर 5 आपला ऑफिस आहे, आणि त्याच्याच खालच्या बेसमेंटमध्ये आपला पूर्ण स्टॉक अवेलेबल आहे. नक्कीच, तर काहीच तुम्हाला अडचण नाही येणार, सरांचा नंबर दिलाय तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि मला वाटतं एक प्रश्न माझ्याकडून राहून गेला विचारण्याचा, सर आपल्याकडे लोनचं काय प्रोसेस आहे? लोनचं प्रोसेस तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर तुम्हाला 80 ते 90% लोन करून देऊ. जर तुमचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला असेल तर तुम्हाला पर्सनल लोन 100% पण करून देऊ. अशा बात आहे, एक नंबर डील आहे. तर सर मला ना उदाहरण द्यायला खूप आवडतात, तर जी आपण स्विफ्ट दाखवली 5,35,000, येस, कारण ती आजची स्पेशल गाडी आहे. आमचे मित्र घेणार, त्याला किती डाऊन पेमेंट करावं लागणार? त्याला फक्त तुम्ही 50 ते 60,000 जरी तुमच्याकडे असेल तरी पण मी ती गाडी तुमच्यासाठी लोन करून देऊ शकतो. मित्रांनो, 50-60 हजार आणा, आणि 14,000 चाललेली ब्रँड न्यू स्विफ्ट गाडी व्हाईट कलर MH14 पासिंग घेऊन जायची, बरोबर सर? 100%. हा आमच्या सरांनी आपल्याला प्रॉमिस केलाय, तर आता काही चिंता नाही करायची, फक्त तुमच्या येण्याची वाट बघत सर थांबलेत आणि त्यांच्या गाड्या थांबलेत. तर आता जास्त विचार करत बसू नका, सरांना अजून पण गाड्यात जे आपण कव्हर करू शकत नाही कारण टायमिंगचा एक इश्यू असतो ना, तर अजून पण आपल्याकडे गाड्यात जसं ब्रेज आहे, आपल्याकडे जॅझ आहे, आपल्याकडे i20 अवेलेबल आहेत, प्लस आपल्याकडे एस क्रॉस आहे, आणि प्लस आपल्याला तुम्हाला ETS क्रॉस सुद्धा अवेलेबल आहे, ऑटोमॅटिकमध्ये XUV500 आहे. म्हणजे स्टॉक कमी एवढाच नाही आहे, स्टॉक भरपूर आहे, फक्त तुम्ही फक्त एक कॉल करण्याच्या दुरीवर मी अवेलेबल आहे. फक्त एक कॉल द्याला की मी तुम्हाला पुढचं स्टॉक सांगतो. जे गाडी त्यांची आवड असेल, फक्त मला फक्त बोलायची ही माझी आवड आहे, तुम्ही फक्त अरेंज करा. नक्कीच, म्हणजे त्यांच्या मनात जी गाडी ती आपल्या अंगणात आहे, अवेलेबल आहेच. नक्कीच मित्रांनो, आता सरांनी सरांचे मने जिंकले असतील तर तुम्ही एक काम करा, सरांनी त्यांचा मौल्यवान वेळ दिला आपल्याला. कारण काय मित्रांनो, तुमच्यासाठी तो व्हिडिओ अर्धा तासाचा असतो पण सरांना आणि आम्हाला खूप कष्ट घेऊन ते तुमच्यापर्यंत पोहोचावं लागतं. तर आम्ही तुम्हाला जास्त काही नाही मागत, एक लाईक करा, आणि ज्यांना गाड्यांची शोध मोहीम चालू आहे त्यांना एक चांगली गाडी घेण्यात तुम्ही नक्कीच मदत करा. कारण काय, कुठलीही बाहेर गाडी घेऊन फसण्यापेक्षा एक चांगली गाडी तुम्हाला भेटणार आहे. आणि अमजद सर हे खूप एक्सपिरियन्स माणूस आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तुम्ही गाडी घ्या, आणि आपला चॅनलचा रेफरन्स द्या, तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट भेटणार आहे. आणि गाडी तर ऑलरेडी स्पेशल आहे, तर काय करू, आता मी घेतो विश्रांती आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्टॉक्स आहेत. तोपर्यंत सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, नमस्कार, धन्यवाद.